विद्यार्थी मित्र हो, आपण लोकशाही शासन पद्धतीचा अभ्यास करत आहोत। या लोकशाहीच्या अर्थ आणि स्वरूप बघितल्यानंतर आपण लोकशाहीचे प्रकार या ठिकाणी बघत आहोत। कालच्या तासिकेमध्ये आपण प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय, या लोकशाहीचे गुण आणि फायदे यावरती प्रकाश टाकलेला दिसून आहे। आज आपण अप्रत्यक्ष लोकशाही कशाला म्हणायचे आणि अप्रत्यक्ष लोकशाहीचे वैशिष्ट्य, गुण आणि दोष त्या ठिकाणी बघणार आहोत। तर कालच्या प्रकरणामध्ये बघितलं आपण की प्रत्यक्ष लोकशाही ग्रीक काळामध्ये दिसून येत होती, परंतु 100% पूर्णतः सहभागी लोकशाही याला म्हणता येणार नाही। तर त्यामध्ये काही दोष आपल्याला आढळून येत होते, कारण कर भरणाऱ्या व्यक्ती त्या ठिकाणी नोंद झालेली आपल्याला दिसून येते, परंतु स्त्रिया, मुले, गरीब, दुबळे अशा व्यक्ती त्या राज्याच्या नागरिक नव्हत्या, त्यामुळे त्यांना राजकारणाच्या राजकीय प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येत नव्हता। अशा स्वरूपाचे ग्रीक नगराज्यामध्ये प्रत्यक्ष लोकशाही दोषसहित होती। परंतु आजच्या काळामध्ये स्वित्झर्लंड हा एकमेव देश आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष लोकशाही आपल्याला दिसून येते। त्यानंतरच आज आपण बघणार आहोत अप्रत्यक्ष लोकशाही। अप्रत्यक्ष लोकशाहीत नागरिक हे अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये राज्यकार्य करते, नागरिक आपले प्रतिनिधी निवडत असतात, निवडून आलेले प्रतिनिधी राज्यकारभार चालवितात। कारण आधुनिक काळात विस्तीर्ण भूप्रदेश, वाढती लोकसंख्या विचारात घेता प्रत्यक्ष लोकशाहीचा जो शासन प्रकार आहे तो आजच्या काळामध्ये राबवणे शक्य होणार नाही। म्हणून आज आपल्या लोकशाहीचं स्वरूप किंवा वाटचाल ही अप्रत्यक्ष लोकशाहीकडे झालेली आपल्याला दिसून येते। या लोकशाहीच्या संदर्भामध्ये आपण लिंकनची व्याख्या जी आहे ती सर्वांना परिचित आहे, लोकांनी लोकांसाठी लोकांचे चाललेले शासन म्हणजे लोकशाही होय। ही अब्राहम लिंकनची एक सर्व मान्य झालेली अशी लोकशाहीची व्याख्या आहे। भारताच्या संदर्भात जर बघितलं झालं, भारतामध्ये ज्या व्यक्तीच्या वयाला 18 वर्ष पूर्ण झालेले असतात असा भारतातले प्रत्येक नागरिक निवडणुकीच्या माध्यमातून आपले लोकप्रतिनिधी निवडून येत असतात आणि शासनाच्या किंवा राजकारणाच्या राजकीय प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवताना त्या ठिकाणी दिसून येतात। मग या ठिकाणी स्त्री आणि पुरुष, गरीब श्रीमंत, ग्रामीण शहरी असा भेद मतदान करताना भारतीय नागरिकांमध्ये करता येत नाही। सर्वच नागरिक त्या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झालेला असतो। मग ते व्यक्ती कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो की वंशाचा असो, सर्वांना नागरिकत्व ज्याला मिळालेलं आहे असा प्रत्येक भारतीय नागरिक हा मतदान करण्याला पात्र त्या ठिकाणी ठरत असलेला आपल्याला दिसून येतो। अप्रत्यक्ष लोकशाहीचे देखील दोन प्रकार त्या ठिकाणी पडलेले आपल्याला दिसून येतात। यामध्ये संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही असं स्वरूप आपल्याला लोकशाहीचं त्या ठिकाणी दिसून येत असते। संसदीय लोकशाही असलेल्या देशात दोन व्यक्ती प्रमुख असतात, त्यापैकी एक नामधारी तर दुसरा वास्तविक प्रमुख असतो। या देशात संसदीय शासन पद्धती असेल ते देशात कायदेमंडळाचे दोन प्रमुख असतात, यामध्ये एक नामधारी कार्यकारी प्रमुख असतो तर एक वास्तविक कार्यकारी प्रमुख म्हणून त्या ठिकाणी भूमिका निभावत असलेला आपल्याला दिसून येत असतो। संसदीय लोकशाही असलेल्या देशात मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या कायदेमंडळाला जबाबदार असते। एका मंत्र्याने चूक केल्यास ती संपूर्ण मंत्रिमंडळाची चूक मानण्यात येते, कारण संसदीय लोकशाही असलेल्या देशात सामूहिक निर्णय घेतले जातात। उदाहरणार्थ इंग्लंड, भारत अशा स्वरूपामध्ये संसदीय लोकशाही आपल्याला त्या दिसून येतात।